दिलेली आहे आणि एकही शब्द ते म्हणजे अर्थात त्यांची सुरुवातच असल्यामुळे एकही शब्द पण आले एक समाधान वाटलं मला की कोणीतरी 13 म्हटल्या मात्रा म्हटल्यानंतर 14 मात्रा एखाद्या मोजून दाखवचे लागले म्हणजे आपणा येतं हे कोण कमी नाही लक्षात घ्या त्यांनी माका म्हटलेले की अध्यात्म सांगण्याचं बाबा तर माका एक सांग की असो काय तुझ्यात किडे आहेत जेणेकरून तू माका म्हणजे अध्यात्म एक लक्षात घे सिंधुदुर्गात मायबापेक्षा खरं सांगतोय तुम्ही शेवटपर्यंत बघा अमावस्या म्हणजे अमावस्यात त्याचं कुठे क्लेरिफिकेशन होत नाही पौर्णिमेशी त्याचा मिळता जुतणं होणार नाही कारण अमावस्या आणि पौर्णिमी तो बरंच मध्ये गॅप असतं लक्षात घे अमावस्येत चंद्रमाची परिस्थिती काय असतं आणि त्याच्यानंतर कित्येक घाव पडल्यानंतर मध्ये काळ सोचतो लागतं आणि त्याच्यानंतर कुठेतरी पौर्णिमा जन्मा घेतात लक्षात दिला तुझं नाता अमावस्या तू किती ओढून आंगर घेतो माका सांग ना अरे लोकांना सांगू दे ना की तुका अमावस्या बोललो तुका काय करूचा म्हटलं काय तरी म्हटलं म्हणा ना बाबा मी काय म्हणते बुवा आपण ओढून निवडतो विषय ना त्याने अतिशय उत्कृष्ट प्रामाणिकपणे सांगते अरुण बुवा खूप छान तुम्ही भजन सुरुवातीला केलं म्हणजे आमका जमला नाही आणि आम्ही मरापर्यंत आमका जमाचा होणार आम्ही भांडणीत पडणार नाही ठीक आहे आपल्या आपल्या जितके जितके जमतात तितके आपण त्याच्या पलीकडे कधी जायचं नाही लक्षात घ्या आणि ह्याचा आणि माझा आयुष्यात कधीही पटू शकत नाही कधीही पटू शकत नाही कधी कारण तुझ्या स्वरूप सिंधुदुर्गात दुसरं चिडखोर बोल नाही लक्षात ठेवायची चिडखोर ह्याच्या स्वरूप बोल नाही म्हणजे एकही त्याका दुसऱ्याचा बरा बघत नाही त्याका अभिमान कसा तो तर त्याच्या आवाजाचा एक मी अभिमान लक्षात घ्या पण इथे एकापेक्षा एक खूप तयार झालेली आणि त्याचं चित्र आज इथे दिसता लक्षात घे रावणात सुद्धा अभिमान इतको झालो ना की रावणाक असं वाटत होतं की माझ्यासारखो ताकदीवान कोणच नाही माझ्यासारखो ताकदवान कोण नाही पण काय झालं तू काही खेळा मारतो नाही नाही एक लक्षात घ्या माझं उदाहरण मागची देऊची लागतील नाही तर तुम्ही म्हणता असं तू अध्यात्मातलं तर तसं नाही आहे हे उदाहरण देणं भाग आहे आम्ही एक लक्षात घ्या डबल बारी तिरंगी सामना आहे थोडा उशिरा सुरू झाला तरी 100% बारी एक मजा येतोय तू सांगतो ते का म्हणजे ते का जरी तू नाही बोललो मग तिरंगी बारी आहे ना तिरंगी बारी आहे आता माका सांग त्याची हिंमत होईल काय मी ते का बोलत नाही किंवा तू बोलत नाही त्याची हिंमत फक्त आम्हाला दोन बोल बोलून दाखवण्याची एक लक्षात घ्या आपण जर बोललो तर ते बोलणार ना अरुण गाडी बुवा म्हणजे तो काय खुळा का आम्ही न बोलता तो आपलं उगीच अंगार ओढून घेत आमचा तो अंगा ती ताकद आका एकापासून वाघ म्हणतो वाघात अंगार ओढून घेऊची कोणची ताकद आका आणि कोण कोणाक वाघ केले ना कोण वाघ हा अरे दुनियेन केले ना तुका आज ह्या खुर्चीचं मान कोणी दिलं ना बुवा मायबाप प्रेक्षकांनी दिलं कसं वाघ कोणी कोणाक म्हटला तू सांगलो कोणाक म्हणला का मी सांगलो का तो ख्याल गायकी बोलो असा त्याची तेवढी तेवढं त्याची असा ख्याल गायकी बोलली उद्यापासून तो भाजना तंबूर सुद्धा घेऊन आम्ही आपण नाकारू शकत नाही ना त्याला आणि त्यांनी घेऊन येऊचो फक्त त्यांनी घेऊन येऊचो तिरंगी सामन्यात तंबूर मग ते का जमतात आमचा का आणि आबाच्या पेटाऱ्यातले फटाके होतील आम्ही आबाच्या पेटाऱ्यातले आम्ही जेव्हा तरी आपलं वाजलं ढांबकन ते ढांबकन पण बुवा तुका सांगतोय अहंकार कधी करू नये आपला स्वतःच्या ह्याच्यावर स्वाभिमान असतो पण तुझं अहंकार नाही रावणाचं वाटतो आधीला अहंकारा रावणाक नाव असं वाटलेलं की माझ्यासारखं कोण शूर योद्ध नाही आणि माझ्यासारखे कोणाक जमत नाही पण तुझ्या माहितीसाठी सांगते वालीची पत्नी सारीपाट खेळत असताना त्याची सारीपाटात नाही तो फासो पडलो ना खाली तो उचलूक जमलो नाही रावणाक एवढं युद्धाचं भारी असाल सुद्धा तुका माहिती आहे का यार तू तुझं काय अध्यात्माचं संबंध तुका आधी अध्यात्म म्हणजे काय तर कळत काय राहणार सांग ना अरे आपला अडाणपणा तू चार लोकांसमोर दाखवू नकोस ना बुवा नशीब रॉय रॉय करू नये हिरण्यकश्यपून वध द्रोसेचं केलं बघा लक्षात घ्या त्या हिरण्यकश्यपूचं या कर्णफुल पडलं बुवा ना कर्णफुल म्हणजे समजतं बघा कानातला त्या कर्णभूषण कर्णफुल म्हणतात का सुद्धा उचलू
त्या रावणाक जमकनाय. बालीन तर तिची अशी परिस्थिती केल्यान वालीन स्वतःच्या मुलाच्या हे अंगत ना अंगतो त्याच्या पाळण्यात बांधून ठेवले पुरो ना असो हे हडे हडे बघ रावणाची मुंडी झाल्या तशी पुरे नगर फिरवल्या मुंडी फिरवले सोबत शिवदुर्गात कारण तळ हातावर होती तळ घेऊन फिरवलं करापलं बघ करापलं काय अमोशात आता म्हणणार तुझ्या त्यानं सांगितलं शंभर टक्के मी सांगते नाय हे तू आणि तू ह्या किती फेकत हवेत किती बाण फेकत तू बोल ना डायरेक्ट हिंमत नाही तुझी बोल ना डायरेक्ट बोलायचं आपण काय कमी आहे तुझ्यात माझा सांग ना मिलो आकार एक नंबर तुझं वाटतं मिलो ना शापतो सुपान सोडान झाला त्याचं कारण एक मी गुंडू सावंत बोल लक्षात ठेवा असे तरबी पातळ करणार होता सिंधुर कापूर असा तर तो गुंडू सावंत तुझी तरबी आतापर्यंत पातळ केले ना आज साप तुझं चालतात का फक्त एक शब्द तुझी हिंमत आता बोला बघ ना तू बघूत का बघूत का बांधे कर उद्या बघा उद्या त्यामुळे बो काय उगीच लोक तो कार्यक्रम हा तो चांगलं होऊ दे अशी जर तुझी इच्छा असत तर निष्कामी केस नको भजन कर भजना भजन तू अर्ज बोलन करतोय काय तो व्यवस्थित बघा ना चेहरा बघा तरी माणसाचे चेहरा माणसाच्या चेहऱ्यावर हो हसू हसू तर लक्षात घे अमावश्या इतकी वाईट आहे ना त्यांनी सिझरिंग करत केलं जातं लक्षात घ्या डॉक्टर म्हणतात की उद्या अमावश्या असलो ना तर एखादा श्रीमंत माणूस असलो तर आपलं मुलगो अमावश्येक जन्मता म्हणून अगोदरच्या दिवशी बो सिझरिंग सुद्धा झालेली आहे आपण अमावश्येक जन्मलेलं प्रत्येक श्रीकृष्ण होऊ शकत ना तू काय श्रीकृष्ण समजता का रे स्वतः उद्यापासून पुरो लाव ना पुरो मोजून दाखवतो हे का फुले एक दोन तीन चार अठ्ठावीस लक्षात घ्या ही कलाकारांची ठाण आहे ह्या कांदळगावात एवढे अनेक कलाकार आहेत किंवा छोटी छोटी मुलं आमच्यापेक्षा छान जातात ना आमची विद्वत्ता पण नाही जात समोर गाण्याची त्यांना मात्रा मोजून दाखवायची गरज नाही ना आता पाच वाज दररोज बारी आहेत काय करत असत वेळ गावतो केव्हा तो म्हणजे आमच्या घराकडे घर नाही काय सांगा माझा तुम्ही आमका पण लाईफ आहे ना आमचा हो म्हणता हो सेटिंग म्हणतो सेटिंग काय विषय कसला सेटिंग करत असत तुम्ही सेटिंग हा काहीतरी एक शब्द तू मध्ये बोला नको मी तुम्हाला फोडून टाकेल मी नाही 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 युट्यूब बंद करा युट्यूब बंद करा याच्यात ना मार ऐका तो फिर उलट फिर काय आता पाठी काय रे पाठी काय ती शेंडी तिथं वाढवलं रे शेंडी तिका गाठ बांध गाठ मी मरापर्यंत सोडतो नाही मग गाठ बांध आमाडो बांधा नको गाठ बांध काय बुवा माय बाप प्रेक्षक 100% आपल्याला भजनाच्या माध्यम समजा मी आता नाहीच बोललो तर मग विषय त्यांना त्या सुद्धा बोलणार पण ते बो मला जर काही बोललेच नाही अरुण बुवा तर मी त्यांना बोललं चुकीत बोलले तर तुम्ही म्हणताना गुंडोत नालायक त्याची म्हणजे कळ काढता घालून घेऊन काढता आपण त्याचे भानगडी बघू तू बाबा ए तू सोन तुझं आपलं काय भजन आणा तर येणार तर आणि आपलं झोपेत आपलं तू घरा बोललो जो बोललो त्याचं उदार ठेवून जाणार गुंडू सावन होय हे 100% धन्यवाद धन्यवाद 13 मात्र आता प्रयत्न करू नाही 13 मात्र सांगत नाही मला 13 मात्र घेत त्यांच्या बरोबर घ्यायचाच तर लक्षात घ्या नाही तर दमणार नाही घेणार चुकला तरी तर चुकणार नाही गुंडू सावन आणि कोणतरी तिकडून ओरडलं तू म्हणता सांगता काय तुका हल्ली येऊन पेटीवर बसव करतो काय संबंध रे माझ्या प्रेक्षकांचं काय संबंध माझा सांग ना त्यांका जर त्यांची बसवच म्हणजे बसले असते ते तर तुका आधी बोलवले नसतो लक्षात
त्यामुळे मायबाप प्रेक्षक तुमका जगा वाटत ना बोला देवा शब्द तुम्ही बोलू शकता तुम्ही आज तो रात्र तुमची टाइमपास बोला म्हणजे झाला पाहिजे 100% एकटं घराकडे कंटाळा राहिला तर हयव समजा आपली अंबाची दिसली तर काय करू मग घराकडे जाऊन परत काय करता ना मित्र असलो तरी मित्र एक लक्षात घ्या मित्र जरी असलो ना तरी मित्र कसो असतो त्याच्या मागे कुठला हेतू नसतो मित्र प्रेम कसा असावा किंवा प्रेम कसा असावा तर त्याच्या मागे कुठलं हेतू नसावं मागसून खंजीर नाही कोपसा येतो काय सत्ता तोडणार आहे तो हजरजावीपणा 100% लोके पोहोचने माझे काही वाईट संबंध नाही पण हे स्टेजवर काय होण्यासारखे नाही हा मी इतक्या मी राजे तोड्यात सुद्धा मारून देतो.